हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स अपन पहात है केमिकल थर्मोडायनामिक्स आज का आपका टॉपिक है स्टेट फंक्शन पास फंक्शन बघू अपन स्टेट फंक्शन म्हणजे काय इथ स्टेट म्हणजे काय कोणतं महाराष्ट्र स्टेट वगैरह नहीं मध्य प्रदेश स्टेट नहीं स्टेट म्हणजे पदार्थाची अवस्था स्टेट त्याची एक स्टेट स्टेट आहे हम स्टेट फंक्शन पाहणार आहे प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टम एंड इंडिपेंडेंट टू द पाथ फॉलोड बाय सिस्टम टू अचीव इट और टू गो टू द पॉइंट टू पॉइंट याचा मराठी अर्थ असा स्टेट फंक्शन म्हणजे प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टम आम्ही इथं सिस्टम म्हणजे काय पाहायचं ज्या गोष्टीचा स्टडी करायचा त्याला आपण सिस्टीम म्हणतो सपोज मला या गॅसचा स्टडी करायचा आहे हे सिलेंडर आणि पिस्टन आहे त्याच्या अंदर तो गॅस आहे त्या गॅसचा मला स्टडी करायचा आहे तो गॅस झाला माझ्यासाठी सिस्टीम मला ज्या गोष्टीचा स्टडी करायचा आहे ती गोष्ट माझ्यासाठी सिस्टीम होईल हे लक्षात घ्या मग आपण पाहिलं आहे सिस्टीमचे किती प्रकार आहे देर आर थ्री टाईप्स ऑफ सिस्टीम ओपन सिस्टीम क्लोज सिस्टीम आयसोलेटेड सिस्टीम देर आर टू प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम सांगा कोणकोणत्या एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह ओके नाऊ आता महत्त्वाचं काय आता सिस्टीम म्हणजे काय हे तर आपल्या लक्षात येऊन गेलं पण महत्त्वाचं आहे का स्टेट फंक्शन आजच्या टॉपिकमध्ये बघा रे जनरली एक्झाम्पल सिंपल भाषेमध्ये समजून घ्या तुम्ही एखादी गोष्ट आहे समजा एक्स वाय झेड त्याची काही ना काही विशिष्ट सेट स्टेट आहे कोणती असो त्याचं काही ना काही विशिष्ट टेम्परेचर नाही त्याचं विशिष्ट काही ना काही प्रेशर नाही त्याचं विशिष्ट काही ना काही एक्झाम्पल आपण एखादा गॅसचं सपोज एक गॅस आहे त्या गॅसचा आपण सिलेंडर मध्ये टाकला पिस्टन आहे पिस्टन कसं आहे फ्रिक्शनलेस जे फ्रिक्शन होणार नाही मुव्हेबल म्हणजे एकाच ठिकाणी राहणार नाही मूव्ह होऊ शकेल गॅस जर का जास्त वाढला प्रेशर वाढलं पिस्टन वर प्रेशर कमी झालं तर पिस्टन खाली नसत रिजिड म्हणजे कडक हार्ड अशा सिलेंडर पिस्टन मध्ये आपण गॅस घेतला समजून घ्या समजा पहिल्या स्टेजला इनिशियल स्टेज म्हणा तुम्ही इनिशियल म्हणा त्याचं प्रेशर आहे समजा नाव पी इज द प्रेशर द गॅस तर समजा आपण म्हणू की याचं प्रेशर आहे 1 बार त्या गॅसचं प्रेशर समजा आपल्याला तो गॅसचं प्रेशर 1 बार म्हणजे हे झालं पी बार असं म्हणू कोणती स्टेज आहे फर्स्ट म्हणजे इनिशियल स्टेज आहे म्हणजे की त्याची विशिष्ट स्टेज आहे जर आपण म्हटलं व्हॉल्यूम तर याचा व्हॉल्यूम समजा 1 डिवाइड समजा टेम्परेचर आपण 300 केल्विन म्हणजे T1 आहे सपोज 1 व्होल्ट 2 व्होल्ट वगैरे असतात यांची कधी कॉन्स्टंट ही त्याची समजा स्टेज वॉज इनिशियल व्हॅल्यूज आहे समजून घेता गॅसच्या ह्या व्हॅल्यूजनुसार त्याची स्टेट आहे बस एवढं म्हणायचं आहे बाकी काहीच नाही हे स्टेट व्हेरिएबल्स आहेत म्हणजे याच्या व्हॅल्यूनुसार तुम्ही त्या तुमच्या एक्स्ट्रा जे गोष्टीची त्या सिस्टीमची स्टेट माहीत करू शकता आणि म्हणून यांच्या व्हॅल्यूनुसार त्या गोष्टीची स्टेट आहे आता सपोज आपण म्हटलं का स्टेज सेकंड म्हणजे फायनल स्टेज किंवा दुसरी स्टेज सपोज प्रेशर आता समजा जर का 2 bar आहे इथं भुईमगा किती होईल P1 आहे हा पहिल्या स्टेज होता आता काय म्हणतो P2 कधी प्रेशर वाढतो आता प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम बदलतेच नाव सपोज त्याचा व्हॉल्यूम आता किती हा 1 dm 0.5 dm V2 हे काऊन होते आता तुम्ही म्हणाल सर इथं 1 bar दिला होता इथं 1 dm होता तर मोसाने बोलताय इथं मग प्रेशर 2 bar आहे तर मग व्हॉल्यूम 2 dm नाही 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 व्हॉल्यूम स्टॉप घ्या व्हॉल्यूम स्टॉपचा प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम हे लक्षात घ्या ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर एन एम नंबर ऑफ मोल्स याचा असा अर्थ का प्रेशर वाढत असेल तर व्हॉल्यूम कमी होते आणि व्हॉल्यूम वाढत असेल तर प्रेशर कमी होते हा यासाठी आहे ठीक आहे असो पण समजा आपण टेम्परेचर असं त्याचा कॉन्स्टंट असं करतो किती 300 केल्विन मग किती मी टी टी चं टी बनत आता त्याला काहीतरी वेगळी स्टेट मध्ये काऊन काय त्याचे स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम
याच्यानुसार त्या पदार्थ त्या सिस्टीमची स्टेट असते. आता ह्या जर घरी बदलाय त्याची स्टेट बदलन का नाही बदलन? बिलकुल बदल. हेच त्याची स्टेट बदलली. जनरली समजा सपोज आपण म्हणतो ना इनिशियल स्टेज आहे, इनिशियल स्टेज ला समजा सिस्टीमचा असं प्रेशर वर काही ना काही वेगळा आहे, व्हॉल्यूम काही ना काही वेगळा आहे, टेम्परेचर वेगळा आहे, इनिशियल स्टेट चेंज इन व्हेरिएबल्स म्हणजे यांच्या व्हॅल्यू बदलून राहिलं तर चेंज इन स्टेट. एखादी सिस्टीम त्याच स्टेज मध्ये राहील जिथपर्यंत त्याच्या ह्या व्हॅल्यू कशा राहील. सपोज जर का हा गॅस आहे त्याची काही ना काही स्टेट आहे, त्या स्टेटनुसार ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यू त्याची स्टेट सांगते. ह्या व्हॅल्यू जर का जराशाही बदलल्याने ती स्टेटही बदलत नाही हे लक्षात घ्या. या व्हॅल्यूज बदलल्या म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स बदलले, त्याची स्टेट बदलली एक लक्षात घ्या. हे नाउ इनिशियल स्टेट आणि फायनल म्हणजे ए पासून बी कडे जाणार समजा असं म्हणतो फायनल स्टेट. व्हेरिएबल चेंज झाले, व्हेरिएबल म्हणजे काय? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. आता समजा तसं काही नाही विशिष्ट प्रेशर नाही, प्रेशर बदलून जाईल, व्हॉल्यूम काही वेगळं राहील, टेम्परेचर म्हणजे याच्यावर असं लक्ष देते आपल्या. जिथपर्यंत स्टेट व्हेरिएबल्स बदलत नाही तिथपर्यंत स्टेट फंक्शन बदलत नाही, स्टेट बदलत नाही. म्हणून लिंक झालं होतं प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम. प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इंडिपेंडंट म्हणजे जरुरी नाही ऑफ अ पाथ फॉलो प्रोटेटिव. आता याचा अर्थ कसा होते? समजा एखादी गोष्ट ए पासून बी कडे जात, आता पाथ म्हणजे रस्ता, तो इकडून जा असा जा असा जा, त्याचं काय घेणं घेणं आहे थर्मोडायनामिक्स? हे थर्मोडायनामिक्स तसंही तसं मेकॅनिझम कधीच सांगत नाही. एखादी गोष्ट होईल की नाही होईल, इनिशियल टू फायनल जाईल की नाही जाईल, जात असेल तर व्हेरिएबल फंक्शन बदलले का? म्हणजे बदलले असेल तर त्याची स्टेट बदलणार. हे स्टेट फंक्शन मध्ये पाथचं काम नाही, तो स्टेट बदलन बिलकुल बदलन येईल नाही तर जाईल, होईल नाही तर नाही होईल, करल नाही तर नाही होईल, पण तो कोणत्या पाथ न गेला, कोणत्या पाथ न जाऊन त्यानं ती स्टेट कम्प्लीट केली म्हणजे काही ना काही प्रोसेस केली हे नाही सांगत. काऊन का? ह्या गोष्टी स्टेट व्हेरिएबल्स आहेत, याच्यानुसार स्टेट डिपेंड असतात, समजून घ्या. आणि म्हणून लिहिलं आहे इंडिपेंडंट ऑफ अ पाथ फॉलोड कोटेनिट म्हणून लिहिलं. जसं तसंच त्याच्याचनुसार आपण सेकंड पॉईंट आपला समजलो आजचा पाथ फंक्शन म्हणजे काय. पाथ म्हणजे होते रे रस्ता. कोणत्या पाथ फंक्शन? पाथ फंक्शन दोन आहे, हीट अँड वर्क. रिमेंबर वर्क इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम हे लक्षात घ्यायचं. आता सपोज आहे समजून घ्या एखादं काम आहे रे, ते काम तुम्हाला तीन वेळा करता येते, या वेळेने करता येते, या वेळेने करता येते, नसून पुढच्या वेळेत नाही करता येते. आता आपण काय करतो? सगळ्यात कमी एफर्ट्समध्ये ते काम झालं पाहिजे अशा वेळेनं ते काम करतो, पाच न जातो. तिथं स्टेटचं देणं घेणं नाही आहे, स्टेट व्हेरिएबल लिहिले नाही आम्ही, ते पाच व्हेरिएबल सांग. मग समजा वर्क वर्क बद्दल बोलू आपण, चालू सिस्टीमला वर्क करायचा, इनिशियल टू फायनल जायचा, तर तो कोणत्या पाथनं चालला हे महत्वाचं नाही, का ज्या पाथनं त्याला कमी वर्क करावं. समजा सपोज तो या वेळेनं गेला, या पाथनं गेला कमी वर्क करावं लागेल, या पाथनं गेला जास्त वर्क करावं लागेल. हेन्स काम कमी किंवा जास्त, कठीण किंवा सोपं, एक्झाम्पल आपल्या जनरल भाषेमध्ये सोपं होणं हे पाथ फंक्शन आहे. तसं आपण अभ्यास करतो ठीक आहे, कोणत्या वेळेनं करायला पाहिजे वर्कच आहे ना. ते भूकंपट्टी करा तर किती त्याला दुनिया लागेल ते समजून घ्याल, पण जर कन्सेप्ट समजून घ्याल तर तुमचा वे इझी होऊन जाईल. तसंच हीटही आहे. एखादी गोष्ट आयसोथर्मल वेनं जाईल का ॲडाबॅटिक वेनं जाईल, हां हे दोन्ही गोष्टी काय मी याच्यानंतर समजून सांगणारच आहे. कोणत्या वेनं जाईल, आयसोथर्मल वेनं जाईल का ॲडाबॅटिक वेनं जाईल, यानुसार त्या व्हॅल्यूज असतात. आणि म्हणून हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन झाले. कोण लिहिलं जातं? प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द पाथ फॉलोड बाय अ सिस्टीम टू अचीव अ पॉइंट. म्हणजे
सिस्टीम पाथ कोणता निवडते त्यानुसार पाथ फंक्शन्स असते आणि स्टेट फंक्शन वेगळी गोष्ट आहे. जनरली समजून घ्या फक्त एवढे एक्झाम्पल या सेटअप होतो. ओके पुन्हा सांगतो की चेंज इन व्हेरिएबल्स कोणकोणते चेंज इन व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल मध्ये बदल झाला समजा तर पाथ सॉरी स्टेट मध्ये बदल होईल असं म्हणजे व्हेरिएबल म्हणजे प्रेशर टेम्परेचर पण हे त्याचे स्टेट व्हेरिएबल्स आहेत. ओके सिस्टीमची जर का व्हेरिएबल बदललं नाही तर त्याची स्टेटही तच्च्या तशीच राहील. आणि स्टेट बदलली म्हणजे स्टेट व्हेरिएबलमध्ये बदल झालेला आहे म्हणजे ठीक आहे. तर ठीक आहे हे एवढंच. त्याच्यानंतर आपण पुढचं पॉईंट बघू. ओके